गोयात भलायकेची आणि खास करून जीएमसीची कशी वाढ लागल्या, ताचो त्रास लोकांक कसो जाता, ताचे उत्तम उदाहरण हो ठाणे सत्तरीचो रमेश गांवकार. रमेशाचो हो 10 महिन्यांचो चलो. ताका दोळ्यांचो प्रॉब्लम आसा. हे पळयात हो ल्हान भुरगो दोळे कशे करता तो. रमेश ताका घेवन गांवांत बालवाडीच्या चेकअपाक येता त्या दोतोरां कडेन गेलो आणि ते दिसा सावन तो म्हापशा ओजिलो आणि जीएमसीचे हुमरे झरयता. शॉकात करपाची गजाल म्हळ्यार दोळे तपासपाक म्हूण EVP म्हूण एक मशीन असता. हे मशीन गोयात आणि खंयच्याच हॉस्पिटलात ना, फकत GMC. मात रमेश आणि त्याच्या या लहान चल्याचे दुर्दैव म्हळ्यार GMC ते EVP मशीन फाटल्या 1.5 वर्ष झाले मोडला. रमेश आपल्या पुताक घेऊन कसे घष्टे काढता पळया. हांव जेन्ना आमच्या चेड्याच्या डोळ्यांक घालून तेन्ना हांगासर प्रायमरी चेक करपाक बालवाडीन डॉक्टर येयले. तेणी पयलें आमी म्हाज्या दोळे 10 महिन्याचेच आसा तो. तेंच्यांनी पयले दोळे तेचे म्हणल्यार तेंच्यांनी पयले आनी म्हाका बरोवन दिले की तूं आजिलोन वच तेजे दोळे चेक करपाक. हांव तसोच आजिलोन गेलो चेक करपाक. म्हटल्यार तेंच्यांनी कितें सांगलें, तूं बांबोळे वच म्हणलें. बांबोळे गेलो हांव तेका चेड्याक घेवन म्हाज्या. बांबळे गेलो जाल्यार तेंच्यांनी पयले सगळे टेस्टींग बी केले आणि MRI केलो, 2 दा केलो स्कॅनिंग. MRI EEG म्हण आसा स्कॅनिंग ते केले. तेंचे रिपोर्ट MRI केलो तो मातसो वीक कसो हे जाला मेळ्ळा तेंकां, पूण EEG बी बरें मेळ्ळा. परत आनी एक प्रायवेट चेक करपाक लागलो तेंच्यांनी बेरा म्हणून, तो हांव मडगांव वचून चेक करून येला, तो ओके आहा. आणि EVP हे एक दोळ्यांचे टेस्टींग आहा, म्हणजे ते चेड्याक कितपत दिसता हे ना हे पळोवपाक लागलो. आनी ते मशीन हांव सगळ्याक चवकशी केलो. हेतून गेलो, मडगांव गेलो, वेर्णा आय केअर गेलो, मणिपालान गेले, परत म्हापसा विजनान गेलो. थंय म्हणल्यार ते दोळ्यांचे करिना म्हणू लागले, EVP हे टेस्टींग जे आहा ते करिना म्हणून. ताका लागून हांव परत म्हाका आठवड्याच्या एकदा हांव बांबळे वयचे पडटा चेड्याक घेवन. ताका गेलो आनी डॉक्टराकच विचारले की डॉक्टर हे EVP आतां खंय चेक करपाचे, ताका दिसता वच ना जाल्यार कशें प्रूव जातले. तो म्हणाले की तरी म्हाका म्हणलो बॉम्बे वचोंक जाय तुका चेक करपाक बॉम्बे वच म्हटल्यार आमच्या तितले फायनान्शियली आमच्या कडेन कितें जावपाक कांयच ना. ताका लागून डॉक्टराक विचारले की आमी आतां कितें करूं. तो म्हणालो तुका ते बॉम्बेच वयचे पडटले म्हणून, आनी काय तो होत ना म्हण लागलो. ताका लागून जी बांबोळे आमच्या GMC EVP दोळे टेस्ट करपाची जी हे आहा मशिनरी आहा 12 नंबरान, ती तेंच्यांनी सरकारान लक्ष घालून आणि मेन करून हेल्थ मिनिस्टरान लक्ष घालून ती बेगिनात बेगीन सारखी करून घेवपाची. अश्यो खुबश्यो केसीस आहा की दोळ्यान अशें तेंकां दिसना भुरग्यांक आसा. ते हांव एक 2 मेडिकलान पळयलें, 2-3 आहात अशें आसले ते. तेन्ना ही हे करून तेंच्यांनी बेगिनात बेगीन दीस हे करपाचे मशीन. ते EVP खास करून सांगता. मशीन केन्ना जाग्यार येतले काय विचारल्यार थंयचे दोतोर म्हणटा मशीनाची धडगत ना, तू पुताक घेवन बॉम्बे वच. दोतोरान जवळ जवळ 1.5 वर्स जालें मशीन मोडलां अशें म्हणून सांगलां आमकां तेंच्यांनी, आनी तें मशीन बेगीन करीत अशें कांय दिसना. रमेशान सरकाराच्या दीन दयाळ हेल्थ इन्शुरंस स्किमीचें हेल्थ कार्डूय केलां. मात सरकारी हॉस्पिटलांनी मशीनात चलना जाल्यार इन्शुरंस कार्डाक कपलाक मारूंक काय म्हूण ह्या धकच पाटे काडपी बापायचो प्रस्न. तेंच्यांनी पळय एक कार्ड केला हेल्थ कार्ड म्हणून. ते हेल्थ कार्ड ह्या माझ्या चेड्याच्या बाबतीन तेजो हेल्थ कार्डाचो 0 व्हॅल्यू जाला. कित्याक तेजे आनी हांगासर खंयच हे जायना न्हू तेजो. ताका लागून तेंच्यांनी बेगीन लक्ष घालून ते EVP जे मशीन आहा ते तेंच्यांनी चालू करपाचे आणि सगळ्या लोकांक सेवा दिवपाची असं हांव म्हणटा. त्यांची मशिनरीच ना ती EVP चेक करपाची, ताका लागून म्हाका ते भायरच वयचे पडटले. रमेश ज्या मशिनाचो उल्लेख करता ते मशिनाची परिस्थिती पळोवंक म्हूण प्रुडंट GMC पावले. हे पळयात ह्याच GMC दोळे तपासपाच्या सेक्शनात ह्या रुमात ते मशीन असा. मात प्रुडंटाक रुमात वचून ते मशीन शूट करूंक एक्सेस मेळ्ळो ना. सरकार हेल्थ सेक्टरातले सुपर स्पेशलिटीच्यो बातो मारता,
मात ग्राउंड झिरो परिस्थिती ही. जीएमसीतले ईव्हीपी मशीन फाटल्या देड वर्ष झाले मोडला आणि ताका कोण वाली ना. ही एका ईव्हीपी मशीनाची आणि ताचेर निंबून आशिल्ल्या 70 एका पेशंटाच्या फॅमिलीची गत. जीएमसीच्या प्रत्येक फॅकल्टीत अशो कितल्योश्योच कथा असात, पूण पडला कोणाक. प्रुडंटा खातीर वाळपयच्यान देवेंद्र गावकार.